आम्ही नंतर सांगू आमचेच उमेदवार निवडून येणार हो, असं करून नाही हो, फतवे काढून कोण निवडून येत नाही. मुंबईचे नागरिक सुबुद्ध आहेत, ज्या दिवशी त्यांना कळलं फतवे काढलेत म्हणून त्या दिवशी लोकांनी येऊन डेफिनेटली मतदान केलेलं असणार योग्य दिशेने, याची मला खात्री आहे. शेवटी देशाचे इलेक्शन आहे, देशाबद्दल काळजी करा. काय करताय तुम्ही, देशाची चिंता नाही? केवळ माझं काय होणार, माझ्या पक्षाचं काय होणार, याच्यासाठी कोणासमोरही तुम्ही ऍडजस्टमेंट करणार आणि असे फतवे काढायला लावणार? बाळासाहेब नुसतं एक शब्द उच्चारले, 6 वर्षासाठी त्यांना डिस्क्वालिफाय केले, विसरला तुम्ही? आणि तुम्ही धर्माच्या नावाने फतवे काढायला सांगता? ह्या ज्या कमिटे असतात हे इथल्या धार्मिक जी कामं आहेत त्याच्या संदर्भात नियंत्रण करण्यासाठी ह्या कमिट्या असतात. यांना काही अधिकार नाही की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही तुम्हाला व्होटिंग करतो असं लिहून देतात आणि ते कागद सगळ्यांना वाटतात. कुठली पद्धत आहे ही? कुठे चाललोय आपण? मुंबईसारख्या शहरामध्ये जी भारताची आर्थिक राजधानी, असे प्रकार चालतात आणि ह्या लोकांना मोकळे सोडतात. त्याला अटक व्हायला पाहिजे होती. तो जो कोणी मौलाना आहे त्याला अटक व्हायला पाहिजे होती ना. का नाही अटक झाली याचं सुद्धा उत्तर दिलं गेलं पाहिजे. असे फतवे काढायला अलाउड आहे? तुझ्या कोणी काढेल ना फतवे? इलेक्शन हे डेमोक्रेसीमध्ये विचार करून करायचं असतं, कोणाच्याही दबावाखाली मतदान करायचं असतं आणि हेच प्रिन्सिपल आहे डेमोक्रेसीचं. तुम्ही ते प्रिन्सिपल हे करता, धर्माच्या नावावर मतं मागायला बंधन नाही हे सांगूनच तुम्ही फतवे काढता, असं होतं का म्हणे? हे मुंबईला शोभणारं नाही. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ही मतं वजा करून एक उमेदवार निवडून देतो तर बघा, एक उमेदवार, सिंगल उमेदवार महाराष्ट्रामध्ये निवडून आणून दाखवून दे. तुम्हाला पवारसाहेबांचा सपोर्ट आहे ना, पवारसाहेबांचा सपोर्ट घ्या. तुमची स्वतःची मतं, काँग्रेसची मतं आणि फतवे काढू नका. एक सीट येते महाराष्ट्रामध्ये तर बघा, एक सीट. आम्हाला तो फतवा हातात मिळाला म्हणून आम्ही इलेक्शन कमिशनला देऊ शकलो. महाराष्ट्रभर असं केलेलं असणार ना? का केलं? त्याने काय गुन्हा केलेला आहे? मोदी साहेबांनी काय गुन्हा केलेला आहे? देशासाठी काम केलं ना? देशासाठी काम केलं तर तुम्ही पंतप्रधान म्हणून त्यांना देशासाठी काम सुद्धा करायला देणार नाही? ज्या फॅसिलिटीज मिळाल्या सगळ्या समाजाला मिळाल्या का? मिळाल्या ना, तुम्हाला सुद्धा मिळालेल्या आहे. मॅक्झिमम फॅसिलिटीज तुमच्या समाजाला मिळाल्या तरी फतवे काढता, चुकीचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.